पण सामान्य जनता, महिला वर्ग, व्यापारी हे एका भीतीच्या सावटाखाली. आदित्य ठाकरे यांच्या बाबतीत जो मराठवाड्यातला प्रकार घडला, पोलीस कितीही सर्वासर्वी करत असले तरी घटना घडलेली आहे आणि हा विषय कायदा आणि सुव्यवस्थेसंदर्भात आहे. त्याच मराठवाड्यामध्ये विधान परिषदेच्या सदस्या प्रज्ञाताई सातव या महिला आमदारावरती हल्ल्याचा प्रयत्न झाला. असे अनेक प्रकार रोज घडत आहेत, मुंबईत घडत आहेत, महाराष्ट्रात घडत आहेत. याचं कारण असं आहे की सरकारचं अस्तित्व दिसत नाही, मंत्रिमंडळ काम करत नाही आणि राज्याचे गृहमंत्री जे आहेत त्यांच्याकडे खातं आहे. उपमुख्यमंत्री जे राज्याचे मुख्यमंत्री होते त्यांनी आपला आधीचा कार्यकाळ आठवावा आणि त्या कार्यकाळाशी या कार्यकाळाची तुलना करावी. जेव्हा युतीच्या काळात ते मुख्यमंत्री होते तेव्हाचा कार्यकाळ त्यांचा आणि आता तेही बहुतेक दिवस ढकलत आहेत, पण त्याचा फटका या राज्याच्या जनतेला बसतोय, लोकप्रतिनिधींना बसतोय. लोकप्रतिनिधीसुद्धा दहशतीखाली आहे, विशेषतः विरोधी पक्षाचे, कारण सगळ्यांची सुरक्षा व्यवस्था ज्या पद्धतीनं काढून घेतलेली आहे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी, मला वाटते या सरकारचं नक्की डाव तरी काय आहे. काय मोठं कारस्थान षडयंत्र रचलं जात आहे का विरोधी पक्षाच्या आमदारांवरती, खासदारांवरती, नेत्यांवरती? भविष्यामध्ये जीवघेणे हल्ले व्हावेत आणि त्यातून दहशत निर्माण व्हावी, कारण चित्र तसंच दिसत आहे. फक्त मिंदेकटाचे आमदार, त्यांच्या पक्षात जाणारे काही लोक, त्यांच्या मागे पुढे पोलिसांचा आणि सुरक्षा रक्षकांचा लवाजमा, गरज नाही. पण ज्यांना खरोखर गरज आहे असे अनेक लोक या महाराष्ट्रामध्ये आहेत, त्यांच्याविषयी अत्यंत ढिलाईनं काम केलं जात आहे. मला असं वाटतं गृहमंत्र्यांनी हे जर या संदर्भात वेळीच पावलं उचलली नाहीत तर सगळ्यात मोठा फटका त्यांना बसू शकतो. दहशत कशासाठी निर्माण केली?